भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अकोले नगर पंचायतीच्या अधिकृत उमेदवारांच्या ह्या प्रचार सभेसाठी उपस्थित आपण सर्व अगस्ती ऋषींच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने भूमी ही पावन झालेली आहे. अशा भूमीत ही सभा आज आपण घेत आहोत. सभेचे अध्यक्ष आदरणीय नायकवाडी मामा, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक राज्याचे महसूल मंत्री आदरणीय थोरात साहेब, आदरणीय मधुभाऊ नवले तालुका अध्यक्ष, सगळेच मान्यवर, खास संगमनेरहून आमच्या निमंत्रणाला मान देऊन इथे आलेले सुधाकर काका रोहम, किरण दादा रोहम आणि साहेब, ही काँग्रेस पक्ष असा जादूगर आहे. मागच्या आठवड्यात मी पुणे जिल्ह्याची प्रभारी म्हणून ज्या ठिकाणी जनसंघर्ष यात्रेचा कार्यक्रम घेतला त्या ठिकाणी मी प्रमुख पाहुणे होती. आज माझ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते, माझ्या जिल्ह्यातले प्रमुख नेते ह्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित आहेत, ही खरं या काँग्रेस पक्षाची खूप मोठी उपलब्धी आहे. काश्मीर ते कन्याकुमारी नेहमीच म्हटलं जातं आणि राजस्थान ते गुवाहाटी असं एक गाव मिळणार नाही जिथे काँग्रेस पक्षाचं अस्तित्व नाही. अशा एका पक्षाला कुठेतरी बाजूला ठेवून एक वेगळा प्रकार तालुक्यात घडला. असो, आजची ताकद तुम्हाला जी दिसते ती ह्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे आणि जे गेले एक दीड वर्ष सगळेच एक काँग्रेस पक्षाचं बळ ह्या तालुक्यामध्ये वाढावं म्हणून जो प्रयत्न सगळ्यांनी मिळून केला त्याचं फलित म्हणजे आज ह्या 7 प्रभागामध्ये अतिशय चांगले उमेदवार आपल्या पूर्ण ताकदीने ह्या नगरपंचायतीच्या इलेक्शनमध्ये उभे आहेत. अलकाताई मंडलिक असतील, सागरभाऊ असतील, आमची कांचन असेल, मयूरदादा आहेत, सुमनताई आहेत, प्रदीप भाऊ आहेत आणि मीनाताई. हम साथ असं आपलं जे एक चांगलं कॉम्बिनेशन झालंय, सातपुते असं एक पिक्चर पण होता हम सातपुते, अशी एक 7 जणांची सुंदर टीम आज अकोल्यामध्ये साहेब काम करते. सगळे व्यक्ती वेगवेगळ्या जाती धर्मातली लोक आहेत आणि हाच खळर काँग्रेसचा मूळ गाभा आहे. प्रत्येक जाती धर्माला एकत्र घेऊन जाणारा जो पक्ष आहे तो ह्या देशामध्ये फक्त काँग्रेसच आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला स्टेजवरही दिसेल. सगळ्या जाती धर्माचे लोक तुम्हाला या स्टेजवर दिसतील. काँग्रेसने गेले 60-70 वर्षात काय केलं हा प्रश्न वारंवार बरेच जण विचारतात. मी फार स्थानिक बोलणार नाही कारण मधुभाऊ त्याच्यावर आणखीन बोलतील सर, पण मी देशभर आणि महाराष्ट्रभर जे काही ऐकते की काँग्रेसने 60-70 वर्षात काय केलं काय केलं, तर त्याचं सरळ सोपं उदाहरण आहे की 60-70 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने आणि ह्या जे देशाच्या जनतेने जे उभं केलं ते फक्त विकण्याचं काम या गेले 7 वर्षामध्ये भाजप सरकारने केलं. त्या व्यतिरिक्त फार चांगली कामं त्यांनी केली. आपण बघितलं, नोटबंदी असो, GST असो, आता शेतकऱ्यांचं आंदोलन कसं बसं संपलं, त्याच्यात 700 शेतकरी शहीद झाले असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारची खूप चांगली कामं आज BJP ने आपल्या देशामध्ये सुरू ठेवली आहे. आपल्या तालुक्याला ग्रहण लागले असं म्हणायला हरकत नाही, पण सर गेली 30-35 वर्ष आता ज्या जेव्हापासून राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून आम्हाला आमचा आमदार नाही. नेहमीच राष्ट्रवादीच्या आमदाराला काँग्रेसने ताकदीने मदत करून निवडून दिलं आणि हे शब्द आहे की ह्या नगरपालिकेमध्ये ह्या नगरपंचायतीमध्ये जो नगर अध्यक्ष बनेल तो काँग्रेसच्या ताकदीविना बनूच शकणार नाही. ही ताकद आज पक्षांनी आणि या सगळ्यांनी मिळून इथे उभी केली. सर सांगायला अभिमान वाटतो, 2-3 जागांवरून काही लोक आम्हाला म्हणत होते आणि आज दुपारपासून फोन सुरू झालेत, इथे थोडंसं लक्ष द्या, तिथे थोडंसं लक्ष द्या, त्यामुळे आपली ताकद वाढते हे बघून आनंद वाटतोय.
आणि आपल्या ताकदीची कोणाला तरी भीती वाटते हे बघूनही आनंद वाटतोय. त्यामुळे हीच ताकद पक्षाची आपण पुढेही वाढवूया आणि असे जोमानी या इलेक्शनच्या नंतरही आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे आहेत. प्रत्येकच उमेदवार आपल्या आपल्या वॉर्डमध्ये काम करतो आहे आणि त्यांच्या पाठीशी पक्षाचे सगळेच नेतृत्व अगदी खंबीरपणे उभं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण गाफील राहूनही चालणार नाही. सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक घडतोय आणि निश्चितच जिंकणार आहोत हा आत्मविश्वास आज आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर इथे दिसत आहे. या पुढच्या काळामध्ये शेवटी गरज आमची पडणारच आहे. काँग्रेसशिवाय आता काही होणार नाहीये. पण त्यावेळेस आम्ही पण विचार करू शकतो की कोणाला मदत करायची आणि करायची नाही. त्यामुळे आपण ताकदीने लढलो आणि ताकदीने जिंकलो तरी पुढची जी काही आपली ताकद दाखवण्याची वेळ येईल तेव्हाही काँग्रेस पक्ष अगदी विचारपूर्वकच काम करेल. अगदी योग्यपणे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आज नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार अगदी उत्तम काम करत आहे. पण जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आला तेव्हापासून पक्षाने भूमिका घेतली आणि ठामपणे घेतली. एकला चलो आणि एकट्याने निवडणूक लढून आपली ताकद आपल्या ठिकाणी उभी करा आणि ती वाढवा हा पक्षाचा निर्देश आज साहेब अकोल्यामध्ये आम्ही पूर्ण करत आहोत याचा मला खरंच मनापासून अभिमान वाटतो. आणि ह्या पुढेही ही ताकद वाढत राहील आणि तुमच्या पाठीशी हा तालुका खंबीरपणे उभा राहील एवढाच एक शब्द देते. आपण सगळे इथे जमलात आणि ह्या सगळे साती उमेदवारांच्या मागे आपण ताकदीने उभं आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. थांबते. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय हिंद.